विठोबा, माझ्यामुळे ताई आणि दादांमध्ये भांडण झालं. मिस्टर आठवलांना माझ्यावर संशय येतो, पण त्यात त्यांचा काहीच दोष नाही. त्यांना सगळं खरं कसं सांगू? आज कार्तिकवर मी हात उघारला आणि म्हणून मला नोकरी सोडावी लागली हे कसं सांगू मी त्यांना? ताई आणि मिस्टर आठवले माझा मोठा आधार आहे. मला हे घर सुद्धा सोडून जावं लागलं तर मी कुठे राहू विठोबा? प्लीज मला मार्ग दाखव, मला मार्ग दाखव. ताई, मी ठरवलंय, मी दुसरं काम शोधणार आहे आणि मी राहायला घरही शोधेन नवीन. पण तुम्ही दोघं माझ्यासाठी वाद घालू नका, प्लीज माझ्याशी नातं तोडू नका. अगं काय बोलतेस तू? ताई, मला तुम्हा दोघांचा खूप मोठा आधार वाटतो. तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात नसाल तर मी काय करेन? का नसू आम्ही तुझ्या आयुष्यात? तू ही खोली सोडून कुठेही जायचं नाहीयेस, इथेच राहायचंयस. तू आमची काळजी करू नकोस बरं. पण मिस्टर आठवले चिडलेत माझ्यावर. त्यांचं चिडणंही योग्यच आहे. एकतर त्यांनी ही खोली मला भाड्याने दिली, त्यात त्यांनी मला सूट दिली आणि मी त्यांचंही बरोबरच आहे ना. खर तर मी भाडं वेळेत दिलंच पाहिजे. देशील ना भाडं. अगं एक नोकरी गेली म्हणून काय झालं, दुसरी मिळेलच की नाही का? आम्हाला की नाही दीपा, भाडेकरूंच्या बाबतीत खरंच खूप वाईट अनुभव आलेत म्हणून यांचा स्वभाव असा संशयी झालाय, बाकी काही नाही. पण मी यांना समजावीन, त्यांचा गैरसमज दूर करीन, तू टेन्शन घेऊ नकोस. पण ताई, माझं काम हातातनं असं अचानक जाईल वाटलं नव्हतं. होतं का असं कधी कधी? सगळंच कसं आपल्या मनासारखं होईल, हो की नाही? कधी कधी निराशा पदरी पडते, पण आपण प्रयत्न करत राहायचे. तू मुंग्यांना बघितलंयस का कधी? डोक्यावर दाणा घेऊन त्या जात असतात, त्यांच्या वाटेत किती अडचणी येतात. कधी दाणा पडतो, कधी वाटेत खाजखळगे येतात, पण म्हणून त्या थांबतात का? तुरु 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 चालत राहतात. आपण मुंगी व्हायचं, चालत राहायचं, प्रयत्न सोडायचे नाही. हो ताई, मी कधीच प्रयत्न नाही सोडणार. शाबास, तुला नोकरी नक्की मिळेल बघ. अगं तुझा विठोबा बघतोय ना तुझ्याकडे, त्याच्यावर विश्वास ठेव. कार्तिक, गुड यू आर हियर, ये ना बस ना. काय झालं? नाही काही नाही, बस ना प्लीज. सरानंद, कार्तिक साहेबांसाठी कॉफी आण ना. मला नकोय. फाईन, नो प्रॉब्लेम. कुठे होतास तू? काही काम होतं का? नाही, जस्ट वॉन्टेड टू नो. ते तुझे डोक्यातले ते विचार सगळे गेले ना, डिवोर्स वगैरे? नाही कार्तिक, तसं आहे नो की माणसाला राग आला ना की आपण वाटेल ते बोलतो. ॲक्च्युली वी डोंट मीन इट. दीपाला डिवोर्स देईन हे तू बोललास, पण आय नो यू डोंट मीन इट, राईट? मामा. कार्तिक, मामा लव्स यू आणि ममाला माहिती आहे की तू तू ममाला खूप रिस्पेक्ट करतोस. कार्तिक ऐक ना माझं, तुला माहिती आहे मी तुला कधी चुकीचा सल्ला देणार नाही.
think Deepa is a gem of a person. She's the best for you. आणि जर मी तुला सांगितलं की तिने भर रस्त्यात सगळ्यांसमोर मला थोबाडीत मारली तर तू तिला भेटायला गेला होतास? चुकून भेट झाली आमची. एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करते तिथल्या एका मजुराला ट्रीटमेंटची गरज होती म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा घडलं हे सगळं. मारलं तिने मला, अपमान केला माझा, तिरस्कार करते माझा, तरीही तुला वाटतं ती घरी परत येईल? तू नक्की काहीतरी चुकीचं बोलला असणार तिला, त्याशी ती असं वागणार नाही. शब्दाने शब्द वाढला मामा, आणि मला नाही बोलायचंय त्याविषयी. तू अजूनही तिचीच बाजू का घेतेस? हे ऐकून सुद्धा तुला तिचा राग नाही का आला? अरे कसा राग आहे कार्तिक, यू हॅव टू अंडरस्टँड, ती ज्या दिवशी मला भेटली ना त्या दिवसापासून अगदी आतापर्यंत मी तिच्यावर अन्यायच केला रे, तिरस्कार करत आले. तू तिच्यावर खूप प्रेम केलंस पण आता अचानक टोकाचं भांडलास इतकं की DNA टेस्ट करायला सांगतोयस, तिच्यावर संशय घेतोय. अरे तिची मानसिक स्थिती कशी असेल याचा आपण विचार करायला हवा ना. प्रेग्नेंट आहे ती, अशा अवस्थेत प्रत्येक बाईचं मन अगदी हळवं असतं. गॉड, वी कांट इवन इमॅजिन की आत्ता तिला काय वाटत असेल. हे बघ कार्तिक, आत्ता आपण तिला वेळ द्यायला हवा, तिला समजून घ्यायला हवं, तिला समजवायला हवं आणि मग तिला अत्यंत प्रेमाने तिला घरी परत आणायला हवं. हे बघ, तू आता काय कर माहितीये, हे डिवोर्स वगैरे हे सगळं तुझ्या मनात जे ना तेवढं बाजूला काढ, ओके? जस्ट फॉरगेट. इतकं सगळं सांगून सुद्धा तुझं अजूनही तेच सुरू आहे मामा. आम्हाला दोघांनाही एकमेकांबरोबर नाही राहायचंय, तरी का तू डिवोर्स न घेण्याचा आग्रह करते? कारण मला माहितीये तुम्हा दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि नाही मी तुला असा निर्णय घेऊ देणार. तू हे डिवोर्स वगैरे डोक्यातनं काढून टाक आणि मला प्रॉमिस कर असं तू कधीच करणार नाहीयेस. कार्तिक, आय सेड प्रॉमिस मी. कार्तिक, तू माझं ऐकणार नाहीयेस का? कार्तिक, तू जर ऐकला नाहीस ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं ऐकून. मामा प्लीज स्टॉप दिस. नो आय वॉन्ट. कार्तिक, जस्ट प्रॉमिस मी, तू दीपाला कधीच डिवोर्स देणार नाहीस. कार्तिक, मला वचन दे, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आता जर तू माझं ऐकलं नाहीस तर यापुढे जे घडेल त्याला तू जबाबदार असणार आहेस. मामा, नाही कार्तिक, मी तुला डिवोर्स नाही घेऊ देणार, मी तुला आणि दीपाला वेगळं नाही होऊ देणार. तू प्रॉमिस कर मला, तू प्रॉमिस कर की तू डिवोर्स नाही घेणार. प्रॉमिस नाही घेणार, नाही घेणार, ओके? तू हे सोड, तू सोड ते. प्रॉमिस मी, प्रॉमिस मी, मी नाही घेणार डिवोर्स. काहीही करून त्यांचा डिवोर्स व्हायलाच हवा, बाय हुक ऑर क्रूक. आपण शोधू एखादा मार्ग, तू नको ना टेन्शन घेऊस. श्वेता, आपण वकिलांना प्रॉमिस केलं की काही करून आपण वहिनीचे सही त्या पेपर्सवर आणू, तर वहिनी कुठे हेही अजून आपल्याला माहिती नाहीये. आय नो इट्स नॉट इझी, पण ती सापडेल आपल्याला. कशी? इतकं शोधायचा प्रयत्न केला ना आपण, तिला सापडली का अजून? हे बघ, ती घरी येऊन गेली म्हणजे इथेच कुठेतरी जवळपास असणार. या, यू आर राईट. आधी मला एक सोर्स माहिती जो तिचा पत्ता सांगू शकेल. कोण? सदानंद. अगो बाई, आज खिरीचा बेत
हो तुमच्यासाठीच केलीये. आमच्यासाठी? बरं झालं, ताई मी तुला हाकच मारणार होते. तुला माहितीये माझ्या माहेरी पण सगळ्यांना खीर खूप आवडते. माझे बाबा तर तीन तीन वाट्या. काय झालं, तीन तीन वाट्या खायचे ना? छान आहे की मग. अगं तुला माहितीये आमचे हे चार चार पाच पाच वाट्या गरमागरम खीर खातात आवडीनी. बरं ताई, खीर गरम गरम आहे तोपर्यंत तू आणि मिस्टर आठवले दोघेही खा. खीर गार झाल्यावर नाही तर चिडतील माझ्यावरती. एक काम करूया, तूच दे त्यांना. चल. मी? नाही नाही नको, मला भीती वाटते. भीती काय वाटायची, राक्षस आहेत का ते? अगं मनाने चांगले आहेत ग. सांगते ऐक, चल तू दे. चल गमी आहे ना. काही हवंय का तुम्हाला? उगाच येऊ का मी इथे? चहा किंवा कॉफी आणू पटकन करून? तुझ्याकडून माहिती हवी. कसली माहिती? मला सांग इथे कांदे बटाटे कुठे मिळतात रे? हा उगाच तुला काही कळत नाही असं दाखवू नकोस. मला सांग तुला दीपावाईनी कुठे भेटली होती? रस्त्यात. आणि तूच तिला इथे घेऊन आलास ना? हो, म्हणजे मी आणि दीपाताईंनी. म्हणजे तुला माहितीये ते कुठे राहते ते? नाही हो दादा, त्या कुठे राहतात मला खरंच नाही माहिती. आणि तू विचारलंही नाहीस? तुला माहिती ना आपल्या घरात काय चालू आहे ते. मम्माना दीपा घरात यायला हवी तरी सुद्धा तू काहीच विचारलं नाही तिला. हो मी खूप प्रयत्न केला, खूप विनंती केली की ताई घरी चला म्हणून, पण त्या काहीच ऐकायला तयार नव्हतं. बस एवढीच माहिती तुझ्याकडे? हो ताई. तू जितका साळसूतपणाचा आवांटोस ना तितका साधा नाहीयेस तू. आधी मी तुला म्हटलं होतं ना तेच करावं लागणार आहे ह्याच्यासोबत. म्हणजे काय? म्हणजे तुला नोकरीवरून काढून टाकायचं, कारण तू इमानदारी विसरलायस. अहो ताई, मला कशाला नोकरीवरून काढून टाकताय? दादा अहो मी खरंच सांगतो, मी खोटं नाही बोलत आहे. प्लीज मला नोकरीवरनं काढू नका ताई. ए बस बस, तुझा हा मेलोड्रामा आहे ना बंद कर. आम्हाला जी माहिती हवी ती लवकर दे, नाहीतर तुझी नोकरी गेली असं समज. अहो दादा मला माहिती असतं तर मी खरंच सांगितलं नसतं का? हा पण मला तो एरिया माहितीये जिथे मला दीपाताई भेटल्या होत्या. नेमकी तुला तिथे दिसले आणि तिथे तुमचं भांडण झालं? हो, सगळ्यांच्या देखत तिने मला मुस्कटात मारलं. मी आता तरी तुम्ही प्लीज समजून घ्या, आम्ही एकत्र नाही राहू शकणार. ममाने तिचा अट्टहास तोडला पाहिजे, त्याने कोणाचंच बलं होणार नाही. आम्ही दोघं एकत्र येण्याची स्वप्न तुम्ही कोणीही बघू नका प्लीज. कार्तिक, हे सगळं काय आहे आणि सगळं कुठे जाणार आहे? मला नाही माहित ताई, मला खरंच काहीही माहित नाहीये. मामाला दीपा घरात यायला हवी आणि मला ती घरात नकोय. का का नकोय? कार्तिक, कुठल्या बेसिस वरती तू तिला टेस्ट करायला सांगितली? हे बघ कार्तिक, मी एक स्त्री आहे म्हणून मी तुला सांगू शकते तिला आता किती त्रास होत असेल या सगळ्या आरोपांमुळे. का असा संशय घेतलास तिच्यावर कार्तिक? कारण मला खात्री आहे की दीपा. काय? कसली खात्री? काय ते सांग ना. सगळं सांगेन, फक्त काही दिवस जाऊ देत. आता जे व्हायचंय ते सगळं कोर्टातच होईल. कोर्टात? म्हणजे? मी दीपाला डिवोर्स द्यायचं ठरवलं. तू असं काहीही करणार नाहीयेस. आई मला सुद्धा असं घडू नये असंच वाटत होत, पण आता ते ऑलरेडी घडलंय. ज्या दीपावर मी जीवापाड प्रेम केलं तीच दीपा माझा विश्वासघात करेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तू एकदा तरी तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलायस कार्तिक? बोललायस तिच्याशी? नाही ना. सरळ आरोप करून मोकळा झाला हेच तर तुझं चुकतंय ना कार्तिक. काही आता बास. हे बघ, माझ्या आणि दीपा सकट तुम्हाला सगळ्यांना यातून सोडवण्याचा एकच उपाय मला दिसतोय, तो म्हणजे डिवोर्सचा. श्वेता आणि आदित्य सुद्धा माझ्या बाजूने आहेत. तर मम्मा खूप हट्टीपणा करते, तो प्लीज प्लीज तू एकदा तिच्याशी. आणि तुझं काय? तू नाही करत आहेस हट्टीपणा? अगं माझ्या हट्टीपणाला कारण आहे ताई. शेवटी संसार माझा आणि दीपाचा होता ना, मग त्यात जर काही प्रॉब्लेम आला असेल तर काय करायचंय हे आमचं आम्हाला ठरवू द्या ना.
तिने तिचा निर्णय घेतला आणि गेली ना घर सोडून. गेली आहे ना, मग आता मला माझा निर्णय घेऊ द्या प्लीज. एकदा तिला डिवोर्स दिला की ती ही मोकळी आणि मी. काल तर तिने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता हातात सुरी घेतली आणि नस कापायला निघाली होती. काय हो आई, नशीब तिने स्वतःला काही करायच्या आत मी तिच्या हातून सुरी काढून घेतली. डिवोर्स देणार नाही असं म्हटलं तेव्हा कुठे जाऊन ती जरा शांत झाली. आई आई, मला खरंच माझ्या पायातली सगळी शक्ती गेल्यासारखं वाटायला लागलं. सगळ्यांचा विरोध सहन करून मी उभं राहायचा प्रयत्न करतोय पण कोणी मला धड उभंही राहू देत नाही. आई मला नाही माहित माझं काय होणार आहे. हार्दिक हार्दिक लुक एट मी, सावर स्वतःला. हार्दिक मी तुला असं नाही बघू शकत. तुझ्या डिवोर्सच्या डिसिजन बद्दल मी आता काही बोलत नाही पण ह्याचा अर्थ हा नाही की मला तो पटतोय. पण मी मम्माशी बोलेन. हे झालं तरी तिने स्वतःच्या जीवाशी खेळता कमा नये. तू शांत हो कार्तिक, जास्त विचार नको करूस. विद्या बालन धीर मस्त आले. चवही मस्त आहे. थँक्यू. पण या शेवया आणल्यास कुठून? म्हणजे? नाही, नोकरी गेली आहे, पगारही नाही. का कोणी मदत करताय तुला? नाही नाही, मी मागे सामान भरलं होतं ना, त्यात खिरीच सुद्धा सामान भरलं होतं. हे ठीक आहे, रोजचा खर्च आहे, इतर खर्च आहे, त्याचे पैसे कुठून आणणार तू? खर तर मला या सगळ्याची काळजी नाहीये. तुमचं भाडं कसं देणार ते सांग. अहो करेल ती सोय, देईल आपलं भाडं. कशी करेल सोय? पैसे काय आबाळत न पडणार आहेत? मिस्टर आठवले तुम्ही काळजी नका करू, मी लवकरच नोकरी शोधणार आहे. प्रयत्न हे केविलवाणीच असतात. चल असं गृहित धरून चालू की तुला नोकरी मिळाली, पण ती टिकवून ठेवता आली पाहिजे ना. तुला चांगली नोकरी मिळाली होती पण टिकवता आली का? नाही ना. आणि गरदारपणात मला वाटत नाही तुला कोणी नोकरी देईल म्हणून. अहो काय हो असं बोलताय, मिळेल ना तिला नोकरी, का नाही मिळणार? हो बर, तुम्ही खीर खा, मी आलेच. आज नोकरी शोधायला जाते ना म्हणून. हा येऊ मी. कठीण आहे सुद्धा सगळं. काय हो, तिचा उत्साह वाढवायचा सोडून असं काय बोलता तुम्ही तिला? अरे मी कशाला उत्साह वाढवू तिचा? भाडेकरू आहे ती, मला भाड्याशी मतलब आहे. तिने केलेली खीर चोपलीत आणि मग तिला असं बोलता? एकदा दिली आहे तिने खीर, तू एवढ्या वेळा तिला जेवायला दिलाय, मी डायरीत लिहिलंय सगळं, काढू डायरी बाहेर. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही आहे. सुधा तू काही म्हण पण मला ह्या मुलीचं काय खरं वाटत नाही.
प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.